मित्रांनो, आपण आपल्या सवयींचे गुलाम असतो. आपण आपल्या आयुष्यात यशस्वी होणार की अपयशी ह्या आपल्या सवयी ठरवत असतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाज्ञानी नीतिकार आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या 5 सवयी बघणार आहोत, ज्यामुळे आपल्याला पैशांचे नुकसान होऊ शकते. किंबहुना आपल्याकडे कितीही पैसा आला तरी तो ह्या सवयींमुळे आपल्याकडे तो पैसा टिकणार नाही. चाणक्य यांनी धन हा शब्द वापरला आहे, पण आपण सोपे होण्यासाठी पैसा हा शब्द वापरणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. पहिली सवय, वेळ वाया घालवणे नेहमी गरीब राहण्याचा संकेत आहे. चाणक्य म्हणतात, जी व्यक्ती आपल्या आयुष्यातला बहुमोल वेळ वाया घालवते ती कधीच धनवान होऊ शकत नाही. वेळेचा आदर न करणारी लोक नेहमी गरीब राहतात, कारण बाकीच्या भौतिक गोष्टी गेल्या तरी परत मिळवता येतात, पण एकदा गेलेली वेळ परत मिळवता येत नाही. आज सोशल मीडियाच्या काळात लोकांना वेळेची किंमतच राहिली नाही. लोक सर्रास तासनतास आपला वेळ सोशल मीडियावर घालवतात. म्हणूनच की काय, आज जगामध्ये 10% लोकांकडे जगातली 90% संपत्ती आहे आणि बाकीच्या 90% लोकांकडे फक्त 10% संपत्ती आहे. कारण ही 10% लोक आपल्या वेळेचा सदुपयोग करतात, म्हणूनच त्यांना पैशांची कधीच कमी भासत नाही. त्यामुळे धनवान व्हायचे असेल तर वेळेचा योग्य उपयोग करायला शिका. दुसरी सवय, जी लोक कटु शब्द बोलतात त्यांच्याकडे पैसा थांबत नाही. चाणक्य म्हणतात, जी लोक कटु शब्द बोलतात, मन दुखावणारी वाणी बोलतात, त्यांच्याकडे पैसा टिकत नाही. विचार करा मित्रांनो, व्यवसायामध्ये आपण आपल्या कस्टमर्स बरोबर कटु शब्द बोललो किंवा त्यांचे मन दुखावणारे शब्द बोललो तर परत ते कस्टमर्स आपल्याकडे येतील का? किंवा नोकरीमध्ये आपण आपल्या बॉस बरोबर किंवा सहकाऱ्यांबरोबर कटु शब्द बोललो तर आपली प्रगती होईल का? आपले प्रमोशन होईल का? चाणक्य म्हणतात, आपल्याला आयुष्यात सर्वांगाने प्रगती करायची असेल तर आपली वाणी गोड पाहिजे, कारण की मनापासून गोड बोलणाऱ्या व्यक्तीवर सर्वच प्रेम करतात. तिसरी सवय, ज्या लोकांना जास्त बोलायची सवय असते ते नेहमी गरीब राहतात. प्रमाणापेक्षा जास्त बोलणे आपल्याला संकटामध्ये टाकू शकते. जास्त बोलणाऱ्या लोकांच्या मनात काहीच राहत नाही, ते सर्व आपली गुपिते लोकांना सांगतात, ज्यामुळे लोक त्यांचा फायदा घेतात. वायफाय बडबड केल्याने आपली किंमत राहत नाही, आपल्याला कोणी रिस्पेक्ट देत नाही, त्यामुळे अशा व्यक्तीकडे पैसा टिकत नाही. चौथी सवय, जी लोक दुसऱ्यांचा अपमान करतात ती गरीब राहतात. चाणक्य म्हणतात, ज्या लोकांना दुसऱ्यांचा अपमान करायची सवय असते ती लोक आतून दुःखी असतात. अशा लोकांच्या आतमध्ये एक प्रकारची कमतरता असते, त्यामुळे ते सतत ताणतणावामध्ये स्ट्रेसमध्ये टेन्शनमध्ये असतात. अशा लोकांकडे कितीही पैसा आला तरी ते त्याचा उपभोग घेऊ शकत नाही, कारण ते आतून दुःखी असतात. ही लोक आपला पैसा चैन चंगळ करण्यात मजा मस्ती करण्यात वाया घालवतात. त्यांना असे वाटते असे केल्याने त्यांचे दुःख कमी होईल, पण दुःख काही कमी होत नाही, पण आलेला पैसा जरूर निघून जातो. पाचवी सवय, स्वच्छता न राखल्याने साफसफाईची काळजी न घेतल्याने पैसा टिकत नाही. चाणक्य नीतीअनुसार जी लोक स्वच्छता ठेवत नाही, साफसफाईकडे लक्ष देत नाही, अशी लोक आयुष्यात कधीच प्रगती करू शकत नाही. अशा लोकांवर लक्ष्मी नाराज होते, कारण स्वच्छता न राखल्याने वेगवेगळे आजार निर्माण होतात, रोगराई निर्माण होते. मग कितीही पैसा आला तरी तो हे आजार बरे करण्यात निघून जातो. आपल्या शास्त्रांमध्ये सुद्धा हेच सांगितलंय, जिथे स्वच्छता असते पावित्र्य असते तिथेच माता लक्ष्मी वास करते. मित्रांनो, ह्या होत्या त्या 5 सवयी ज्यामुळे आपल्याकडे आलेला पैसा निघून जातो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.